आपल्याकडे असं एकही माणूस नाही की ज्याच्यावर आपण विश्वासाने तो विचार नको करूस. मी ठरवलंय. काय ठरवलंय? तुमच्या नालायक मुलाने जयदेवने बनवलेली आहे, बघा कशी काय झाली आहे. फिल्म बनवली आहे, डॉक्युमेंटरी. म्हणजे तारा संन्याल युनियन लीडरवर. घ्या. एक प्रश्न विचारला तर राग नाही येणार तुला? अगं विचार ना. आपल्या फिल्मचा प्रोड्युसर जयदेव गोगटे कोण? माझा मित्र दादर, ज्याच्यावर मी प्रेम करते. ओ हो हो, म्हणजे लव साठी लवरनी फिल्म बनवली. राणी परत कधी आली? काल रात्री. परत जाणार आहे फक्त तुझ्यासाठी. खरं तर मी तुझे आणि राणीचे आभार मानायला हवेत. अरे तुला वेळ लागलाय का? आभार कसले मानतोयस यात? खरंच मला बोलतानाही अवघडल्यासारखं होत आहे. आता हा अमर सावलीसारखं माझं आयुष्य व्यापून राहिला. हे कोण? मी रवी रेगे. तसा मी मूळचा कोकणातलाच. इथे रेगे भाऊसाहेब विचारतील तेवढ्या आणि नेमक्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची. आई, तुला एक गोष्ट सांगायची राहिली. आता आणखीन काय? राणी कामतचा फोन येऊन गेला. अग पण गेल्याच आठवड्यात ती तुला भेटली होती ना? अग हो, जिवलग मैत्रीण आहे ती माझी, करते रोज फोन. तू ना. काय काम होत? जयदेव गोगटे आहेत ना, ते आणखीन एक नवीन आड फिल्म करतायत त्यांच्या नवीन प्रोजेक्ट साठी इथे कलकत्त्यामध्ये. इथे? त्या जयदेव गोगटेला दुसरं काही शहर माहिती नाहीये का? आई असं काय करते, सगळं फॅक्टरी त्यांची इथे कलकत्त्यात. आणि राणीने त्यांची पहिली आड फिल्म खूप छान केली म्हणून दुसरी तिलाच दिली. त्यातून राणी त्यांची मैत्रीण आहे. मैत्रीण म्हणजे? अग नुसती मैत्रीण आहे, फक्त मैत्रीण. तुला नक्की काय म्हणायचंय? मी राणीला असं म्हटलं की आता कलकत्त्यात जेव्हा आड फिल्मच्या शूटिंग साठी येशील तेव्हा हॉटेलमध्ये राहण्याच्या ऐवजी तू आमच्याकडेच राह. मग राहू दे ना. 3-4 महिन्यांचं काम आहे हा तिचं. ठीक आहे, राहू दे तिला, तेवढीच तुला कंपनी होईल. पण ऍड फिल्म केली त्यासाठी तुला नाही विचारलं? आणि विचारलं तरी मी आता काम करणार नाहीये. नाही ग, मी गंमत केली फक्त. राहू दे तिला, अजून यायला वेळ आहे ग तिला. मग बाबा आले. संदेश घेऊन आलो. संदेश कोणाचा? संदेश नाही, कलकत्त्यात तरी भाषेत नाही बंगाली. संदेश मिठाई मिठाई. काय विशेष काय आज? विशेष काय, आपला प्रॉब्लेम मिटला. अजय चक्रवर्ती कलकत्त्यात परत येतोय. बाबा म्हणजे प्रॉब्लेम वाढला आपल्याला परत? अजिबात नाही, अजिबात नाही. काही मुंबईत असताना माझ्या हाताखाली एक असिस्टंट होता, रमेश देसाई. त्याचं नाव सांगितलंय मी मुंबईला. आणि आमच्या सिनियरला सगळं पटलंय ते. मी आता रमेशला फोन पण केला होता. त्यामुळे 6 महिने तरी आता आपली ट्रान्सफर होणार नाही म्हणून ही आनंदाची बातमी. म्हणून हा संदेश. फार बरं झालं. जाई, तू कशी आहेस? मस्त आहे. आईकडनं राणी कामतला इथे घरात राहण्याची परवानगी घेत होते. मग मी आयडिया बरोबर दिली की नाही? हो, अगदी बरोबर आयडिया दिली. म्हणजे तुम्हाला माहिती होत? त्यांना मी सकाळीच सांगितलं होत. मग मला का नाही सांगितलंस? असं नाही ग, तू नाही म्हणाले सिस्टर म्हणून ती जरा घाबरली. मी तर लगेच हो म्हणाले. काही नाही ग, बाबांना गंमत करायची सवय आहे, तुला माहित नाही का? इथे ना सगळी गंमतच चालली. कधी कधी मला असं वाटत की तुझे एवढे लाडच करायला नको होते. मला मला कधी नाही का नाही म्हणता आलं? आई प्लीज सॉरी. ए सरला प्लीज, अशी काय करतोस तू? सॉरी
व्हेरी सॉरी. मिठाई दे, देवा पुढे ठेवते, त्याला सांगते आणखी संकट दे, मी आणखी मिठाई देईन. नवस बोलते त्याच्या पुढे. दे जुनियर गोपटे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. काय झालं? हाऊ आर यू? फारसा बरा नाहीये मी. आता काय झालं? तुम्ही डॅडींना ते तारा सन्याल प्रकरण सांगितल्यापासून त्यांनी माझ्याशी बोलणं सोडलंय. मग तू कर ना बोलायला सुरुवात. 10 वेळा प्रयत्न केला पण तोंड फिरवतात. तुम्ही हसा पण त्या राणीने मला सांगायला हवं होतं. अरे त्या राणीने खरं म्हणजे छानच गोष्ट केली. अर्थात त्या राणीने या जाई रघुवीर महाडिकला या तारा सन्यालच्या भूमिकेसाठी घेतली ही गोष्ट तुला माहिती नव्हती याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. जयदेव खरं सांगायचं आता तरी माझ्याशी खरं बोलायचं. तुला ही गोष्ट माहिती होती? हो पण बापू काका तिचं आणि डॅडींचं इतकं टोकाचं भांडण असेल हे मला माहीत नव्हतं. ठीक आहे, जे झालं ते चांगलंच झालं. बापू काका काल रात्री जरा भाऊच्या खोलीमध्ये डोकवावं म्हणून दरवाजा उघडून गेलो आत तर तुझा बाप ही तारा सन्यालची कॅसेट बघत होता चोरून. काय सांगताय? एक सांगतो तुला, तुझ्याबद्दल चिडचिड करणारा, तुझं पुढे कसं काय होणार म्हणून काळजी करणारा, तुझ्यावरती आकपाखड करणारा हा तुझा बाप आहे ना, हा खरं म्हणजे खूप हळवा आहे. त्याचं तुझ्यावर नितांत प्रेम आहे. देवावर नसताना विश्वास तरीसुद्धा तुझ्याकरता म्हणून काही वेळेला तो देवासमोर सुद्धा बसलेला मी बघितलेला आहे. हे असंच असतं बापाचं हृदय. बापू काका तू जरा एक काम कर, माझा ऐक, तू तुझ्या बापाच्या मागेच लाग, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर, लोचटपणा कर. मात्र एक कर, चुकून तू तुझ्याशी बोलायला लागलाच तरीही जाई महाडी ताराच्या भूमिकेत काम करणार होती हे तुला माहिती नव्हतं हे मेंटेन कर. एक सांगू का जय, ही जाई आहे ना ही छान मुलगी आहे, तुला खरं म्हणजे अशीच बायको पाहिजे. झालं, तुम्ही आई सगळेजण जाई महाडिक पकडून बसा आणि डॅडी काश्मीरा देशमुख. माझ्या माहितीप्रमाणे काश्मीरा देशमुख या प्रकरणामध्ये तुझा बाप थोडासा डळमळीत झालेला आहे. कुठले डळमळीत झालेत? त्या देशमुखांना शब्द देऊन बसले आहेत आणि मी तो शब्द पाळणार असा घोषणा लावतायत. तो लावू दे रे, त्याची नाही मला काळजी. पण या काश्मीरा देशमुखने त्या पानसेच्या नादी लागून त्याला धरून सगळ्यांना शह दिलेला आहे. ती या प्रकरणामध्ये भाऊवरती मात करणार. सुंठी वाचून खोकला गेला? नाही, तो सुंठी वाचून खोकला गेला वगैरे ते म्हणी ठीक आहेत. तू मात्र आता जरा तुझ्या लग्नाबद्दलचं डोक्यात घे, मनावर घे आणि ठरव काहीतरी. कधीच नाही. अरे आज ना उद्या लग्न करावंच लागणार तुला, नाही म्हणून कसं झाले? तुला बापू काका व्हायचंय का? बापू काका. आणि तू नाही म्हणलास तर आम्ही तुझं लग्न लावून देऊ. खरं सांगू? आता तरी माझ्याशी खरंच बोल. त्या तारा सन्यालची फिल्म बघितली ना तेव्हापासून मला ती जाई महाडिक थोडी आवडायला लागली. जयदेव पण हे लग्न अशक्य आहे बापू काका, कारण डॅडी प्राण गेला तरी मला परवानगी देणार नाहीत.
आणि त्यांच्या मनाविरुद्ध मी कधीही लग्न करणार नाही. आणि एवढं करून जर का त्यांनी मला लग्न तिच्याशी करायला सांगितलं ना तर मी तिच्याशीच लग्न करेन. जयदेव जयदेव. अहो नाना भाऊजी, जयदेवला मुळात ही जाई रघुवीर महाडिक कोण आहे हेच माहिती नाहीये. मग उगाच त्या फिल्म विषयी यांनी डोक्यात राग घालून घेण्याचं काही कारण आहे का? काय कारण आहे? काय काय रे, तू काय गांडुळासारखा दोन्ही बाजूनी ढोलक वाजवतोयस? मी सत्याची बाजू घेतोय, बहिणी म्हणतात ते बरोबर. अरे माझ्या पोराला ना मी बरोबर ओळखू नये. हे बघ, त्या महाडिकच्या पोरीला तर एक तो घेणार जाईल. नाव घेऊ नको रे, फालतू नाव घेतो हट. हा हे घेणार ना तो तिला त्या टेलिफिल्म मध्ये हे शांताला, जयदेवला आणि बापूलाही माहित होत. हे बघा, भलते सलते आरोप मी सहन करणार नाहीये. तुम्हाला चांगलं माहित आहे आयुष्यात मी कधीही खोट बोललेली नाहीये. वहिनी 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 शांत व्हा, शांत व्हा. तू त्यांच्यावर कशाला बिनगुडाचा आरोप करतोस? आणि तू सुद्धा तू रघुवीर महाडिकाने मिठी मारलीस की नाही? अरे रघुवीर महाडिकला मी मिठी मारली नाही, त्यांनी मारली. रडला काय, पश्चाताप झाला काय? हे बघ, मला काही मिठी मारायची एवढी मोठी आवश्यकता नव्हती त्याला. आणखीन गोष्ट लक्षात ठेव, त्या रघुवीर महाडिकची मुलगी उद्धट, दोनदा ती बाई माझा अपमान करून गेली ती मुलगी. हा आणि तिला माझा मुलगा त्याच्या टेलिफिल्म मध्ये घेतोय, हे असले अपमान मी विसरत नाही रे. अरे बाबा, मरताना मान अपमान कुठे घेऊन जाणार आहेस तू? माझे सुद्धा अपमान झाले की नाही? माझ्या पुतण्याने, माझ्या मुलाने घोर अपमान केले, ते सुद्धा मी सहन केले आणि त्यांना स्वीकारलं. अच्छा अच्छा, म्हणजे मुलांना स्वीकारलंयस तू? उद्या पुन्हा त्यांनी तुला भीक मागायला पाठवला ना तर माझ्या घराचे दरवाजे तुला बंद असतील. हे असले वाद नकोय तुम्हाला, नाहीतर मी सुद्धा घर सोडून यात्रेला निघून जाईन. हा बोल, कोण? रिजवान. कोण रिजवान? अहो आपल्या जयदेवचा मित्र आहे तो. मीच त्याला बोलवलं होतं, मी त्याला काम द्यायचं कबूल केलं होतं. हा ठीक आहे, पाठवून दे. हा रिजवान, थांब थांब. म्हणजे आपल्या जयदेवनी ती राणी कामत आणि या रिजवानला मला तारा सन्याल फिल्मच्या संदर्भात भेटवलं होतं. तो काय? अच्छा. अरे ये ये, बस रिजवान, बस 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 बस. हा रिजवान, तर तुला नोकरी करायची आहे. कसली नोकरी करणार? कारण माझ्या माहितीप्रमाणे तुझा बायोडेटा मला पाठ आहे आणि तो आमच्या जयदेव सारखाच आहे. अहो अगं, मी सहज बोललो. मी येऊ? बस रे, बस बस, आपला विषय अर्धवट राहिलाय. मी बोलतो तुझ्याशी. कसली नोकरी करायची? तुम्ही द्याल ते जीवापाड करीन मी. मला नोकरीची गरज आहे आणि त्याही पेक्षा मला स्वतःला सुधारण्याची आणखी एक संधी मिळेल. मी प्रॉमिस करतो की तुम्हाला पश्चाताप व्हायची एकही संधी देणार नाही मी. रिजवान, तुझी नोकरी पक्की, तुला शब्द दिलाय मी. येस रिजवान, आणि आमच्या या घरामध्ये शांताचा शब्द हा अखेरचा असतो. तू उद्या सकाळी आमच्या भायखळ्याच्या फॅक्टरीमध्ये ये, तिथे तुला मी पब्लिसिटी डिपार्टमेंटला काम देतो. ओके? थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ओके, ये ये. हा ये तुम्ही. थँक्यू. ना ना शांता, आय एम सॉरी. म्हणजे मी तुम्हाला असं बोलायला नको होतं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आता काय? हॅलो. हा विश्वासराव, बोला बोला देशमुख. फक्त तुझ्यासाठी तू तिला फक्त नोकरी दे. हो हो, अत्यंत विश्वासू आहे. घरच्या अडचणींमुळे थँक्स. बाकी बरं, आमची काश्मीरा काही त्रास वगैरे देत नाही ना? ओके बरं, ती माझं लेटर घेऊन तुझ्याकडे येईल. ओके, थँक्स अगेन, बाय. श्रेया, तुझं काम झालंय, तू उद्याच निघू शकतेस. आपण काळजी करू नका सर,
आय विल डू इट. आणि डोळे आणि कान उघडे ठेवून काम करायचं, स्वतःहून काहीही बोलायचं नाही. ओके सर. बरं, तुझ्या पैशाची व्यवस्था मी केली आहे. सगळा तुझा पगार इथे तुझ्या आईकडे दिला जाईल. तिथे तुझी राहण्याची व्यवस्था हॉस्टेलवर केलेली आहे. आणखी पैसे लागलेच तर भरपूर दिलेत सर. जर लागलेच तर मी फोन करेन. ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू सर. बाय. ये मीना, बस. हा भाऊसाहेब गोगटे अगदी दिलखुलास माणूस आहे. गेल्या आठवड्यात मी सहज त्याच्याशी श्रेयाबद्दल बोललो, म्हणाला पाठवून दे. इतर काही नाही म्हणजे माझ्याबद्दल काही नाही, काही नाही. पण मला वाटतं दादा, तू बेसावध राहू नयेस. म्हणजे? म्हणजे आपले जुने अकाउंटंट मिस्टर जोशी, त्याचं काय? नाही, माझी मैत्रीण सांगत होती, त्यांच्या शेजारी राहते. ह्या जोशींकडे मागच्या आठवड्यात एक मुंबईहून माणूस येऊन गेला. काय? कोण? त्या जोशींना माहिती नाही की ती माझी मैत्रीण आहे म्हणून. माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याला मिस्टर जोशी सांगत होते, ह्या विश्वासराव देशमुखना आयुष्यातून उठवतो म्हणून. आणि ते पुढच्या आठवड्यात मुंबईला जाणार आहेत. पण इथे गोगट्यांचा संबंध आलाच कुठे? त्या माणसाने गोगट्यांचं नाव थोडंच घेतलं होतं. मग मुंबईहून कोणाचा माणूस हा जोशींना भेटायला आला होता आणि कशासाठी? अरे दादा, हा जोशी त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये इतका फ्रॉड केलाय तरी अजून तो दरिद्री अवस्थेत का आहे? आणि मी तुला इतके दिवस सांगून सुद्धा तू अजूनही पोलिसांमध्ये तक्रार केली नाहीस का? आणि हा जोशी कुणाच्या आधारावर ह्या विश्वासराव देशमुखांना संपायच्या गोष्टी करतोय? अरे दादा, नक्की भानगड काय? तू माझ्याशी खरं बोलणार आहेस का? मी तुझ्याशी खोटं कशाला बोलू? आणि ज्या बाबतीत मला काहीही माहित नाही त्या बाबतीत तू मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून कसले प्रश्न विचारतेस? खरं बोलतोयस ना तू? नक्की काय झालंय रिगार्डिंग जोशी आणि मॅनेजर खळदकर यांच्या बाबतीत? काय आहे ते तुला नक्की माहिती आहे. मग ह्या दोघांनी आपल्या ऑफिसमध्ये इतका पैशाचा फ्रॉड केलाय तर हे पैसे इतके गेले कुठे? त्यांनी उडवले असतील, लपवले असतील, मला काय माहित. ठीक आहे, माझं मी कर्तव्य केलंय. पण सावध रहा, नीट चौकशी कर आणि काश्मीराचा नीट विचार कर. मी ऑफिसमध्ये पुढे जाते. आणि हो, जमलं तर त्या श्रेयाला मुंबईला जाण्यापासून रोक. हॅव अ गुड डे. कसला विचार करत होता? आत्महत्येचा विचार. आत्महत्या? दादा, आत्महत्येचा प्रयत्न केलात ना तरी सुद्धा काही होणार नाही. चित्रगुप्ताच्या डायरीत अजून खूप आयुष्य आहे तुम्हाला, भरपूर. आणि काय आत्महत्या कसल्या करताय? बाय द वे, मी नोकरीला लागलोय जयदेवच्या वडिलांच्या फॅक्टरीत, पब्लिसिटी पीए म्हणून. खरंच रिजवान? अरे पण तू नोकरी करणार नव्हतास ना? लग्न करायचा विचार करतोय. ग्रेट, कोण आहे ती अभागी मुलगी? तू. ग्रेट जो. आय एम सिरियस रिजवान. म्हणजे आपण? मी नवीन युनियन लीडर. अच्छा अच्छा. रघुवीर महाडिकांच्या जागी माझी नव्यानं नेमणूक झाली. वा वा वा. म्हणजे पण ते अजय चक्रवर्ती होते ना? ते कलकत्त्याला गेले. अच्छा अच्छा अच्छा, त्यांच्या जागी. पण मी काय म्हणतो, तुम्ही म्हणजे माझ्या घरी येण्याच्या ऐवजी ऑफिसला तर जास्त ऑफिशियल झालं असतं. होय साहेब, ऑफिसलाच यायचा विचार होता पण मी तुमच्याशी हात मिळवणी केली.
डोळ्यांनी बोलून झालं, आता जरा तोंडाने बोलूया. सगळं जग आपल्या विरोधात गेलंय ग. माझं घर म्हणून तुला जिथे नेलं तिथेही तुझा अपमान व्हावा,